संजय गांधी निराधार योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषण केलंय. कर्जत तहसील कार्यालय पारनेर सहकार खाते तक्रारीची दखल घेत नसल्यानं उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचं समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी सांगितलंय. पुरुषोत्तम शहाणे, आमची सैनिक बँकेचे आमचे कुठले सभासद नसताना आमच्या बंधूंच्या कर्जापाई आमचे चुलते व भाऊ व आमचे यांची जमीन यांनी परस्पर विकली. अशा प्रकारचे अनेक वडिलोपार्जित अशा अनेक प्रकारच्या जमिनी त्यांनी विकून हडप करून तारण नसताना कुठल्याही प्रकारचं गट नंबर 62, गट नंबर 68, गट नंबर 227. मी विनायक गोस्वामी बँकेचा सभासद आहे. मी गेल्या 3 वर्षापासून बँकेच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना कर्जतमध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये शासकीय गुन्हा दाखल न करता स्वतः तहसीलदार माननीय भूल फसवाफसीची उत्तरं देऊन आणि आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतायत, तर त्यांच्याबरोबर गुन्हा दाखल व्हावा. त्याच्यानंतर बँकेच्या ज्या निराव केलेल्या जमिनी आहेत ते या संदर्भामध्ये सहकार खात्यातर्फे तपास होऊनही माननीय पोलीस अधिकारी हे गुन्हा दाखल करत नाहीत, त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि त्याचप्रमाणे ह्या जी जोडगळी आहे व्यवहारी आणि कुरडे बँकेचे यांनी बँक ताब्यात ठेवण्यासाठी सत्तेमध्ये 1405 सभासद एका दिवशी केलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आम्ही अर्ज दिलेले आहेत. आणि सर्व सभासदांच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ यांच्या आशीर्वादाने पारनेर तालुका सैनिक बँक येथील घोटाळ्यासंदर्भात जवळजवळ 17 तक्रारी अर्ज 2016 पासून पाठपुरावा करूनही बी अद्याप कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले नाही, त्या संदर्भात आम्ही आज उपोषण केलं. संध्याकाळचे 8 वाजले तरी प्रशासन फक्त दिशाभूल करणारी उत्तरं व अहवाल देतात, आम्हाला ते मान्य नसून हे फक्त दिशाभूल करणारी उत्तरं देतात.